अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जीएम फाउंडेशन व मित्र परिवारातर्फे जळगाव जिल्ह्यातील जीएच रायसोनी महाविद्यालयात 300 पॉझिटिव्ह रुग्णांची व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे। मंगळवारी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते कोविड केअर सेंटरचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी महापौर सौ भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे, भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते। परिवाराच्या वतीने आपण कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आहेत त्यांची व्यवस्था रायसोनी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये या ठिकाणी केलेली आहे। अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी आहे। जवळपास 200 ते 225 पेशंट प्रथमदर्शनी त्यांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अतिशय रम्य असं वातावरण आहे, सगळ्या सोयी या ठिकाणी आहेत। त्यांना डॉक्टरांची नर्सेसची व्यवस्था आहे, त्यांना जेवणाची नाश्त्याची सगळी व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे। सगळी व्यवस्था आपण रुग्णांसाठी या ठिकाणी केलेली आहे। त्यांना योगा असेल, त्यांना करमणुकीसाठी काय दूरदर्शनची व्यवस्था तो स्क्रीन त्या ठिकाणी लावून दिलेला आहे। आणि येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला अतिशय प्रसन्न वाटावं असं ज्या ठिकाणचं सगळं वातावरण आहे। आम्ही जवळपास 225 पेशंट आणि मला वाटतं की सध्या संख्या खूप दररोज वाढते आहे। आवश्यकता पडली तर अजून बाजूला असलेल्या 225 अजून आपल्याला करता येतील। जवळपास 450 पेशंटवरची व्यवस्था आम्ही जीएम फाउंडेशनच्या वतीने आणि शासन आमच्या सोबत आहेच, महापालिका आमच्या सोबत आहे, त्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी केलेली आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।